आपण चाललेलो आहे नरेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागील तलावावरून आणि हा एक अद्भुत नजारा आहे. निसर्गाचं एक अत्यंत सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला पाहूया तलावाचा परिसर किती निसर्गरम्य आहे. तलावाच्या मध्यभागी आलेला आहे आणि तलावाच्या भरावाच्या दोन्ही बाजूने असे एकदम घनदाट झाडं आहेत. तर आपण आता तलावाच्या खाली उतरत आहोत, पाण्याच्या साईडला जात आहोत. जाताना एकदम निसरडा भाग आहे आणि एकदम काळजीपूर्वक खाली जावं लागते. हळूहळू कधीच आपला घसरण आणि आपण कधी सोडू शकतो. चला गणेश खाली जाऊया आपण एकदम हळूहळू. हा परिसर तसा निर्मनुष्य आहे परंतु या ठिकाणी पक्षी प्राणी लांडगे कोल्हे ससे यांचा वावर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. या तलावामध्ये पाणकोंबड्यांचं चांगलं अस्तित्व आहे. साधारण 10 ते 15 पाणकोंबड्या या ठिकाणी पाहायला भेटतील. पहा किती घनदाट आणि जंगलाचा असा आवाज दिसतो एकदम निर्मनुष्य. खाली जी लाईन दिसते ही पूर्वीची पाण्याची लाईन आहे. या ठिकाणून खाणं बरोबर मध्यभागावरून पाणी घेतलं जायचं आणि खास कंपनीत घेऊन जायचं पाणी पूर्वी. ओके तलावाचा भाग पाहू शकता आपण तुम्ही. या ठिकाणी पावसाचं पाणी आल्यानंतर या ठिकाणी पाणी साठलं जातं आणि याच्यामध्ये पाणकोंबड्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे. परंतु पाणकोंबड्यांना जर चावूल लागली की कोणतरी आलेलं आहे. पाणकोंबड्या या ठिकाणी दृश्य म्हणून दिसत नाही आणि नंतर त्या गायब होतात. कितीचा आवाज येत आहे एकदम भरावाच्या कडाचा. ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे पाणी साठलं जातो तोच हा पाण्याचा परिसर. या ठिकाणी पाणी साठल्यानंतर नरसिंह मंदिराच्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी या ठिकाणी खाणं उपलब्ध होत असत. हीच ती भरावरची घनदाट झाडे आहेत. याच ठिकाणी ससे लांडगे कोल्हे पाहायला मिळतात. त्याच्या उत्तरेच्या बाजूला लांडग्यांच्या गुहा आहेत. या ठिकाणी भाबळीचं प्रमाण आणि लिंबाचं प्रमाण खूप आहे. खूप छान परिसर आहे फिरण्यासाठी. झाडी झुडपे बाजूला करत यावं लागते.